चला येतो काका। गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करतोय। हो, सध्या मी आहे आता रेवदंडा बीचवर, म्हणजे आता निघतोय इथून आणि आजची सफर असणार आहे जंजिरा फोर्टवर। बघूया तिथे म्हणजे चालू आहेत की नाही बोटिंग वगैरे, आपल्याला जाता येतंय की नाही, आता बघूयात काय होतं आहे। तुम्हाला सांगितलंच मी अपडेट देतच राहील। जर झालंच तर खूप चांगला व्हिडिओ होईल आजचा, नाही झाला तर मग आहे तुम्हाला सर्व बीच वगैरे दाखवतो मी, किंवा कोकण कोकणपट्टा दाखवेल तुम्हाला मी सर्व इथनं। आणि आजचा विशेष म्हणजे हे आजचा पहिला आपला मोटर ब्लॉग असणार आहे, पहिला मोटर ब्लॉग असणार आहे जंजिऱ्यावर, म्हणजे जंजिऱ्याला जाताना। हो चला मग बघूयात आजची सफर काय होत आहे, आजचा एक्सपिरियन्स काय होतं आहे, तुम्हाला सर्व काही शेअर करेल मी। हो ॲक्च्युली पर्सनली काम म्हणजे असं की मी प्री वेडिंग शूटसाठी आलो होतो, मग आता एवढ्या लांब आलो आहे टू व्हीलरवर। ॲक्च्युली मला आदल्या दिवशी येवलेला लग्नाचा शूट होता, तो शूट पण खूप छान झाला। रात्री 11 वाजता निघालो आम्ही तिथनं। 11 निघाल्यानंतर आम्ही कसरा मार्गे म्हणजे नाशिक कसरा आणि मग इकडे आले रेवदंडाला। सकाळी 6:30 पोहोचलो आम्ही। एक्सपिरियन्स खूप छान होता। रूट मला कवर करायचा होता म्हणून मी काही गोप्रो वगैरे माउंट नाही केला। माय प्रोफेशन मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, पण पार्ट टाइम मी असते म्हणजे जवळपास वेडिंगचे वगैरे कामं करतो, मला आवडतं ते करायला म्हणून मी ते करतो आहे। आणि मग बाकीचा मग माझा छंद आहेच एक्सप्लोअर करणे, किल्ले वगैरे, त्यानंतर गडांवर जाणं हे खूप आवडतं मला। मला माहीत नाही मी कसं बोलतो आहे, पण चालू आहे मोटर ब्लॉग करतो आहे मी। जर चांगला झाला तर नक्की लाईक करा आणि आवडला तर शेअरही करा। आपल्याला इकडनं वळायचं आहे, बोलता बोलता गुगल मॅपकडे लक्ष जर नसेल तर अख्खा रूट आपला चुकेल। ओके, मे बी आपला चुकला आहे रूट, मे बी चुकला आहे। बाबा जंजिराकडे जायला रोड कोणता आहे? जंजिरा मग कुठनं स्टेट जावं लागेल ना? ओके ओके चालेल। हो पारशू लागेल, काशीद लागेल। हो ओके, हा हा, त्याच्यानंतर मग सर्व। हो हो चालेल चालेल, त्या रूटनी करतो। हो थँक्यू, चालेल। इथून नाही, इथून बोरली। हो हो चुकला होता माझा रूट, तो बोलता बोलता। ओ खूप छान बोलणे बाबांचं, हे असं असतं मोटर ब्लॉक करता करता, जर लक्ष नसेल तर रूट चुकून जातो। माझ्या डाव्या बाजूला जो किल्ला दिसतोय ना, तोच आहे जंजिरा किल्ला। जी समोरची इमारत दिसते ना, तिथे तिकीट काउंटर आणि बोटचा वेटिंग पॉईंट आहे। 80 रुपयाचं तिकीट आपल्याला काढावं लागतं, त्यानंतर फक्त 45 मिनिटं आपल्याला किल्ल्यावर फिरण्यासाठी भेटतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा जास्त किल्ले जिंकले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पण एकाही युद्धात पराभव स्वीकार केला नाही। पण दुर्दैवाने या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा असा एकमेव किल्ला आहे हा की जो मराठ्यांना कधी जिंकता आला नाही। मला पण प्रश्न पडलाय, नेमका हा किल्ला बांधलाय तरी कोणी, जंजिऱ्यावर सिद्धी आली कुठून आणि सिद्धीचा शेवट तरी झाला कसा? एवढंच नव्ह तर जंजिरा जिंकण्यासाठी गेलेल्या कोंडाजी फरदस यांना सिद्धीने त्याच किल्ल्यावर ठार केले। एवढं सर्व होऊन देखील जंजिरा स्वराज्यात येऊ शकला नाही। 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली। उत्तर कोकणचा ताबा घेत त्याने रायगड जिल्ह्यातील दांडा राजपुरीला प्रमुख ठाणे बनवले। मिर्झा अली
आणि कलम अली हे दोन निजामशाही सरदार इथे ठाणेदार म्हणून नेमले. तिथली मूळ वस्ती कोळ्यांची, पण चाचे आणि लुटेरे त्यांना सतत त्रास देत. म्हणूनच ठाणेदाराच्या परवानगीने राम पाटील या कोळ्यांच्या प्रमुखाने इथल्या दांडा राजपुरीच्या खाडीजवळील बेटावर मेडेकोट म्हणजेच लाकडी ओणक्याचा किल्ला बांधला. पुढे त्याच किल्ल्यावरती निजामशाहीचा सरदार म्हणजे पिरम खान याने आपण व्यापारी आहोत असं सांगून किल्ल्यावर प्रवेश केला. आपल्याकडील नशिळी मद्याने त्या कोळ्यांना पाजून त्याच रात्री त्यांना मारण्यात आले किंवा कत्तल केली आणि कोळ्यांचा प्रमुख असणारा राम पाटील यांना जेरबंद केलं व त्यांना सक्तीने धर्मांतर करून त्यांचा मूळ स्वभाव न बदलल्यामुळे त्यांना काही दिवसांनी त्याच किल्ल्यावरती मारण्यात आलं. राम पाटलांच्या वधानंतर 1526 सुमारास पिरम खान नंतर बुरान खान हा त्या मुलखाचा सुभेदार झाला. 1567 ते 1571 या काळादरम्यान बुरान खान याने त्या मेडेकोटाच्या जागी पक्क्या दगडी बुरजाची बांधणी केली आणि त्याचं नाव ठेवलं जजीरा मेहरू. जजीरा मेहरू हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. जजीरा या शब्दापासूनच जंजिरा या शब्दाचा विस्तार झाला. जंजिरा या किल्ल्याला भक्कम असे 19 बुरुज आहे आणि दोन बुरुजांमधील अंतर 90 फुटापेक्षा जास्त आहे. किल्ल्याचा प्रमुख दरवाजा पूर्वेला आहे आणि तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. पश्चिमेला सुद्धा एक दरवाजा आहे आणि किल्ल्यावर दर्या दरवाजा देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत 6 वेळा तर छत्रपती संभाजी महाराजांनी 1 आणि पेशवे यांच्या काळात 5 असे तब्बल 12 वेळा जंजिरा जिंकण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न केले, पण यामध्ये मराठ्यांना यश आले नाही. एवढंच नव्हं तर मुघल आणि इंग्रज यांना सुद्धा जंजिरा जिंकता आला नाही. तब्बल 330 वर्ष अजिंक्य राहिलेल्या जंजिराची खासियत म्हणजे जंजिरावरील तोफा, भक्कम बांधणी आणि चारही बाजूला असणारा समुद्र आणि याशिवाय त्या काळातील 572 तोफा यांमुळे जंजिरा अभेद्य होता. जंजिरावरील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची तोफ म्हणजे कलाल बांगडी आणि ही भारतातील सर्वात मोठ्या 3 तोफांपैकी 1